राष्ट्रीय छात्र सेनेच्या सरावावेळी गोळीबार करताना विद्यार्थ्याच्या डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला. पण घडलं असं होतं की पराग देवेंद्र इंगळे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो NCC च्या सरावावेळी घाणेकर म्हणजेच त्यांचे प्रशिक्षक मुलांना झोपवून गोळीबार करण्याचं प्रशिक्षण देत होते. त्यांना चांगला अनुभवही होता. पण प्रशिक्षण देत असताना तेव्हा अचानक जमिनीवर झोपलेल्या मुलांपैकी पराग उठून उभा राहिला आणि घाणेकरने झाडलेली गोळी परागच्या डोक्याला लागली. पराग नकळत उठल्यामुळे त्याच्या डोक्याला गोळी लागली. आता घाणेकर विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ह्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणी प्रशिक्षकाला न्यायालयाने 7 वर्षाच्या सक्तमजुरीसह 5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात परागच्या कुटुंबियांच्या वतीने वकिलांनी असा युक्तिवाद केला की पालक मुलांना शाळेत पाठवतात तेव्हा त्यांना ताब्यात घेणाऱ्यांनी त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते. पण इथे प्रशिक्षकाने हातात बंदूक घेतली त्यामुळेच त्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली.